मंत्री देवेंद्र फडणवीस ने फिर दोहराया कि सरकार ओबीसी समाज के साथ अन्याय नहीं होने देगी। नागपुर में विमानतल पर प्रसार माध्यमों से बात करते हुए उन्होंने कहा कि सरकार मराठा समाज को आरक्षण देने वाली है। इस तरह का संकल्प भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने व्यक्त किया है, लेकिन ऐसा करते हुए किसी दूसरे समाज पर अन्याय नहीं होने दिया जाएगा। मैं इस संबंध में ओबीसी समाज को आश्वस्त करना चाहता हूँ। सर्व समाजांना विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कुठलेही समाज एकमेकासमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही। मी ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे, पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकार करणार नाहीये। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे, म्हणून अशा प्रकारची शंका सर्वांनी मनातून काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया।